काँग्रेस की वज्रमूछ सभा नागपूर में होने वाले सोला अप्रैल को होने जा रही है इस सभा का विरोध होता दिखाई दे रहा है इसी मुद्दे पर विधायक अभिजीत वंजारी ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की है आइए डालते एक नजर भारतीय पार्टीच्या काही नेत्यांची ती चाल आहे कुठलाही कुठलाही जनता जनार्दनाचा तिथे काही विरोध नाही आहे आणि अनेक कार्यक्रम अशा प्रकारच्या सार्वजनिक उद्यानांमध्ये किंवा सार्वजनिक ग्राउंड वर होत असतात कस्तुरियन पार्क ठीक आहे आज त्याला हेरिटेजचं एक वेगळं महत्त्व जरी असेल तरी अशा अनेक ग्राउंड्स आहेत की ज्या ठिकाणी सार्वजनिक प्रकारचे कार्यक्रम होत असतात त्याच्यामुळे उगीच काहीतरी विरोध करायचा असा प असा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचा आहे नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन असं काही झालं नाही आणि त्यांनी काही लोकांना त्या ठिकाणी उचकवण्याचा प्रयत्न केला परंतु एन आय टीनी नियमानुसार शासनाच्या नियमानुसार ते ग्राउंड हे दिलेलं आहे आणि वज्रमुठ सभा ही त्याच ठिकाणी होणार आहे वरून भारतीय जनता पार्टीची मानसिकता दिसून येते ज्या पद्धतीनं या देशातलं राजकारण या देशातलं सगळं काही व्यवस्थापन एका जिद्दीच्या किंवा त्या ठिकाणी आपल्या आकसापोटी करायचं अशा पद्धतीचं त्यांचं ते आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी फक्त आम्ही म्हणू तोच कायदा अशा पद्धतीची ती वागणूक देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे त्याला मुळात आमचा विरोध आहे ज्या पद्धतीनं राहुलजींवर ज्या पद्धतीची कारवाई झालेली आहे त्याचा विरोध करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारच्या अनेक सभा होणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीने पुढाकार घेतलेला आहे औरंगाबादमध्ये और मोठ्या प्रमाणामध्ये सभा झाली आता नागपूरमध्ये होणार आहे अन्यही विभागामध्ये होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो खरा चेहरा आहे हा जनतेसमोर दाखवण्याचा आमचा या सभेच्या माध्यमातून प्रयत्न आहे मी सांगितलं ना की यांची कार्यपद्धतीच तशी आहे खरं म्हणजे यांनी त्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये यांचे कुठेही नाव असल्याची काही नोंद नाही आणि यांचं कुठलंही कार्यकर्तृत्व नाही आणि म्हणून आयत्या बिळावर नागोबा अशा पद्धतीचं आज देशावर या ठिकाणी राज्य करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे ज्या ज्या स्टेटमध्ये किंवा ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होतात त्या ठिकाणीसुद्धा सर्वसामान्यांना कार्यकर्त्यांना जगून देण्याचा यांचा निर्धार आहे आणि म्हणून सर्वच्या सर्व लोकशाही आपल्या खिशामध्ये गुंडाळून या देशामध्ये कशा पद्धतीनं आपली हिटलरशाही प्रस्थापित करायची याचा प्रयत्न बीजेपीचा आहे या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब येणार आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब येणार आहेत आमचे सी एल पी लीडर बाळासाहेब थोरात आहेत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत या ठिकाणी या सभेचे संयोजक सुनीलभाऊ केदार आहेत आणि त्यानंतर अजितदादा पवार आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तीनही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते सर्व या ठिकाणी येणार आहे आदित्य ठाकरेजी सुद्धा या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नागपूर विभागामध्ये एक मोठा आम्ही त्या ठिकाणी ललकार आम्ही भारतीय जनता पार्टीला देणार आहोत